श्री स्वामी समर्थ, आज ब्रह्मांड शक्ती तुम्ही निवडलेल्या शक्तिशाली नंबरद्वारे तुम्हाला काही संकेत देऊ इच्छित आहे. हे नंबर तुम्ही तुमच्या भावनेने निवडा आणि नवीन भावनिक अनुभवाची आणि नवीन आशीर्वादाची सुरुवात करा. तर मी आशा करते तुम्ही एक नंबर निवडला असेल. तुम्हाला तुमच्या जीवनात थोडा ब्रेक घ्यावासा वाटत असेल, पण काळजीपूर्वक, कारण नेगेटिव्ह पॉवर तुम्हाला तुमच्या उद्देशापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे तुम्हाला आळस उत्पन्न होत आहे. तुम्ही ब्रेक घ्या, पण तुमच्या कर्तव्यापासून, तुमच्या उद्देशापासून तुमचे मन हटणार नाही ह्याची काळजी घ्या. तुमची सर्व स्वप्ने एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे जे जास्त महत्त्वाचं आहे त्यावर आधी लक्ष केंद्रित करा, त्यासाठी प्रयत्न करा. सर्व गोष्टी एकदाच करायला जाल तर हाती काहीच लागणार नाही. हा संदेश तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुम्हाला आशेने भरण्यासाठी आणि योग्य मार्ग दाखवण्यासाठी आला आहे, जेणेकरून तू सावध राहून तुझ्या आयुष्यात निर्णय घेशील. कोणीतरी तुमच्यासाठी खास गोष्ट घेऊन येत आहे, खूप चमत्कार घेऊन येत आहे, आनंद घेऊन येत आहे, आणि ती व्यक्ती मी आहे. ब्रह्मांड शक्तीवर विश्वास ठेव, तुला तुझे आशीर्वाद मिळणार आहे. विश्वास असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये 111111 टाइप करा. जीवनातील वादळाच्या मधल्या काळात जेव्हा तुमच्या भोवती चिंतेचे आणि संशयाचे वारे वाहत असतात, तेव्हा मी येथे आहे हे विसरू नका. तुम्हाला शांतता आणि आराम देण्यासाठी तयार आहे. तुम्ही कधीही एकटे नसता. मी तुमचे संघर्ष, अश्रू, भीती पाहिली आहे. तुझ्या वेदना मला कळतात, त्या मी जाणवू शकतो, कारण तू माझा प्रिय भक्त आहेस. तयार हो, मी तुला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाणार आहे. जेव्हा तुम्हाला पूर्णपणे हरल्यासारखे वाटले होते, तुम्ही खूप दुखी झाला होता, त्या दिवसाची आठवण करा. कदाचित तो तुमच्यासाठी एक खोल दुःखाचा क्षण होता, एक तोटा ज्याने तुमच्या हृदयात एक पोकळी निर्माण केली आहे, किंवा कदाचित एक गोंधळाचा हंगामा असू शकतो. गोष्टी तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर असू शकतात. अशा वेळी तुम्हाला प्रश्न पडतो, देव कोठे आहे? देव मला पाहतो आहे का? देवाला माझी काळजी आहे का? असे असंख्य प्रश्न तुझ्या मनात निर्माण होतात. मी तुला खात्री देतो, ते प्रत्येक वेळीस मी तेथेच होतो. मी सर्व काही पाहत होतो, जरी तेव्हा तू माझा अस्तित्व जाणू शकला नाही, तरी मी तेथेच होतो. मी प्रत्येक प्रसंगी तुझा हात धरून चालत होतो. तेव्हाही जेव्हा तुला वाटत होते की तू एकटा आहेस, माझे तुझ्यावरचे प्रेम अतुलनीय आहे आणि तुझ्याशी असलेली माझी बांधिलकी अतूट आहे. तू चिंता करू नकोस. जे घडलं त्यात ज्याचे दोष होते त्याला मी शिक्षा नक्कीच देईन. झालेली गोष्ट तू विसरून जा, कारण ते पाहायला मी येथे आहे. तेव्हा मी शांत होतो, कारण प्रारब्धाचे भोग हे भोगूनच संपवायचे असतात. एक गोष्ट लक्षात ठेव, जे घडते ते माझ्या भक्तांच्या हितासाठीच घडत असते. जेव्हा माझा भक्त भरकटतो, रस्ता चुकतो, तेव्हा त्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी मी त्याला जीवनात धडा शिकवण्यासाठी
मला त्यांच्या समोर दुःख आणावे लागतात. याचा अर्थ असा नाही की मला तुमची चिंता नाही. मी तुमचा पालक आहे आणि पालक आपल्या मुलांना कष्टात टाकतात कारण ते त्याच्यातून काही धडा शिकू शकतील. जर तुम्ही त्या प्रसंगातून काही शिकलात नाही तर ती तुमची खूप मोठी चूक असू शकते आणि त्याचे दोषी फक्त तुम्हीच असू शकता. कारण तेच प्रसंग तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्या समोर मी आणले होते. कारण तू त्याच्यातून काही ना काही शिकावं आणि तुझा योग्य मार्ग निवडावा. तुझा विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये स्वामी तुमची योजना ग्रेट आहे असे टाइप करा. भाग्यवंत ठराल. मी आता तुमच्या जवळ बसलो आहे आणि तुम्ही हा मेसेज पहावा अशी माझी इच्छा आहे. माझ्याशी बोलावे अशी माझी इच्छा आहे. ब्रह्मांड शक्ती तुम्हाला संकेत देत आहे. ते तुमच्या बद्दल चिंतित आहे आणि वाईटापासून तुमचे रक्षण करू इच्छित आहे. ब्रह्मांड शक्ती म्हणत आहे, मी खूप जणांच्या आयुष्यात चमत्कार केले आहे आणि तुझी वेळ आली आहे. कारण मी तुझे कष्ट, तुझे दुःख, यातना पाहिले आहे. तुझ्या सोबत झालेला विश्वासघात मी पाहिला आहे. पण मी आता तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐक. माझा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुला हे पूर्ण ऐकावं लागेल आणि विश्वास असल्यास होय माझा स्वामींवर विश्वास आहे असे टाइप करा. भाग्यवंत ठराल. विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात जे चांगले नाही ते मी काढून टाकणार आहे. मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझ्या दाखवलेल्या मार्गावर चाललात तर तुम्हाला त्या मार्गावर काटे टोचणार नाही. आणि काटे जरी असले तरी त्या मार्गावर ते तुम्हाला फुलासारखे जाणवतील. तुम्हाला त्या काट्यांची जाणीवही होणार नाही. तुम्ही प्रत्येक संकटातून सहजपणे तारून जाल. कोणतेही कारण असो, रागू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा आणि नंतरच अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच होऊ शकतो. मन शांती व सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. विचार बदला म्हणजे स्वभाव बदलेल. स्वभावातील बदलामुळे सवयी बदलतात. सवयी बदलल्यामुळे व्यक्तिमत्व बदलते. व्यक्तिमत्व बदलले की आपले भविष्य जरूर बदलते. उत्तम कर्म करणे हाच तुमच्यासाठी ब्रह्म अस्त्र आहे. परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते. म्हणून हताश होऊन कधीच जगायचं नसतं आणि रडत बसलो की दुनिया हसते हे कधीच विसरायचं नसतं. दिवस वाईट असले तरी आयुष्य नाही. तुमच्या मनासारखे नक्कीच होईल. फक्त योग्य वेळ येऊ द्या. प्रयत्न करत रहा. उद्याचा दिवस नक्कीच तुमचा असेल. विजय तुमचाच असेल.